मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार चारशे सहासष्ट सातत्याने सत्तावीस वर्ष आलमगीर औरंगजेबा मराठी मुलकामध्ये मराठी मुलक काबीज करण्यासाठी प्रयत्न करीत होता त्याच्यापुढे गोळकोंडा विजापूर या पाचशाही माना टाकल्या होत्या तिथे शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य मात्र ताठ मानेने उभे होते अर्थात स्वराज्यावरही त्याने घाला घातला शंभूराजांची हत्या त्यांनी केली रायगड गळंकृत केला राजमाता येसुबाई आणि बालशाहू यांना कैद केले मराठी मुलकातील अनेक किल्ले त्यांनी जिंकले होते मराठी मुलूक बेचिराग केला होता त्यातून मराठी मुलकातील शिवरायांचा मावळा हरला नाही हटला नाही शरणी गेला नाही तो चिवट झुंज देत राहिला मराठ्यांच्या श्वासात दऱ्याखोऱ्यात नद्यात सागरात पर्वतात शिवचैतन्य निर्माण झाले ते मराठ मनाला साथ घालू लागले या शिवचैतन्यातून स्वामीनिष्ठा स्वराज्यनिष्ठा अधिक प्रखर झाल्या त्या शिवचैतन्याशी झुंजताना औरंगजाबाची दमछाक झाली त्याची बुद्धी कुंठीत झाली त्याचे मनुष्यबळ आणि द्रव्यबळ याची प्रचंड हानी झाली त्याची तलवार बोथट झाली आणि मोंगल साम्राज्याला उतरती काळा लागली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी